नमस्कार, आज आपण बघूया मागील वर्षीचा आयकॉन कसा काढायचा ते। मागील वर्षीचा आयकॉन काढण्यासाठी आपण माय कम्प्युटर धिस पी सीमध्ये जाऊ शकता। तिथे ज्या ड्राईव्हला आपलं सॉफ्टवेअर असेल, नॉर्मली सॉफ्टवेअर डी ड्राईव्हमध्ये असतं, तो ड्राईव्ह ओपन केल्यानंतर तिथे मागील वर्षीचे नवीन फोल्डर तयार झाले असेल, KRR 1920 किंवा होलसेलसाठी KRW 1920। हे फोल्डर ओपन केल्यानंतर त्यात RKR नावाची EXE असेल, आर प्रेस करा। आर प्रेस केल्यानंतर आपल्याला RKR EXE दिसेल। जर होलसेलचं सॉफ्टवेअर असेल तर तिथे WKR नावाची EXE असेल, त्याला आपलं नेहमी आयकॉन असतो तसं आयकॉन असेल। EXEला राईट क्लिक करा, तिथं सेंड टूचं ऑप्शन येईल, सेंड टू आणि डेस्कटॉप म्हणून ऑप्शन आहे, डेस्कटॉपला क्लिक करा। डेस्कटॉपला क्लिक केल्यानंतर डेस्कटॉपवर एक नवीन आयकॉन तयार झाला असेल, RKR EXE शॉर्टकट, त्याला राईट क्लिक करून रिनेम करा। रिनेम केल्यानंतर तिथे 1920 लिहा। ह्या आयकॉनमधनं आपण मागील वर्षीचा डेटा बघू शकता। धन्यवाद।